चांदुरा येथे मलकापूर विधानसभा परिवर्तन आणि विकास मंचच्या वतीने डॉक्टर नितीन नांदुरकर यांच्या नेतृत्वात चॉकलेट वाटप आंदोलन तसेच एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेल्या 4 वर्षापासून नांदुरा रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन 2 वेळा झाले, परंतु अजूनही उड्डाण पूल हा फक्त कागदावरच उभा झालेला आहे. प्रत्यक्षात मात्र या पुलाचे बांधकाम अजूनही सुरू झालेले नाही, म्हणून हे एक प्रकारचे चॉकलेट आहे असा आरोप करीत डॉक्टर नितीन नांदुरकर यांनी हे चॉकलेट वाटप आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधले आहे. आता या उड्डाण पुलाचे काम केव्हा सुरू होणार याची आतुरता येथील नागरिकांना लागली आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की नांदुरा शहरातील हा जो जळगाव जामोद रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग आहे, याचा फक्त नांदुरा शहरातीलच नाही तर इथपासून जळगाव जामोदपर्यंत जेवढेही गावं आहे आणि त्या गावातील जेवढे नागरिक आहे, जेवढे गावकरी आहे, या सर्वांना किती भयानक त्रास आहे. कोणी पेशंट असो, विद्यार्थी असो, महिला मंडळी असो, तसेच खेड्यापासून त्यांनाही नांदुरा शहरामध्ये कोणत्या ना कोणत्या कामासाठी येणं जाणं करावं लागते. अशा सर्वांना या रेल्वे क्रॉसिंगजवळ नेहमीच अडकून पडावं लागतं. हे गेट बऱ्याचदा 15-15-20 मिनटं अर्धा अर्धा ताससुद्धा बंद असतं आणि हे गेट बंद झाल्यामुळे इथे बाजूला जो नॅशनल हायवे आहे तिथं ट्रॅफिक पूर्ण खोळंबते आणि संपूर्ण या नॅशनल हायवेवर वाहनांची रांगची रांग लागते. म्हणजे हा जो रेल्वे क्रॉसिंग आहे हे सर्वांसाठी एक फार मोठी डोकेदुखी आहे, परंतु आज इतके वर्ष झाले परंतु याच्यावरचा उड्डाणपूल अजूनसुद्धा तयार झालेला नाही. झोपलेल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज इथे हे चॉकलेट वाटप आंदोलन सुरू केलेलं आहे, कारण की हे सगळ्यात मोठं चॉकलेट या नांदुरा शहरातीलच नाही तर संपूर्ण पूर्णाकाठच्या गावांना हे चॉकलेटचं जे अंधारी साहेबांनी आतापर्यंत जे चॉकलेट दिलं त्याचं एक प्रतिकात्मक उपहास म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे चॉकलेट वाटप आंदोलन करत आहोत आणि कमीत कमी या आंदोलनातून या लोकांना जाग येईल आणि या उड्डाणपूल तयार होण्यासाठी लवकरात लवकर कारवाई होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी पुरुषोत्तम भातुरकर, नांदुरा, बुलढाणा.